Hello students, today we are going to start our third poem and that is Middle Age. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर आहे। तर या मराठी भाषांतरामध्ये आपण आपली तिसरी कविता शिकणार आहोत, त्याला सुरुवात करणार आहोत, जिचं नाव आहे मिडल एज। मिडल एज म्हणजे काय? प्रौढावस्था किंवा प्रौढ वय। तर त्याच्यावरती कमलादास यांनी जी ही कविता लिहिलेली आहे, नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण या कवितेमध्ये बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी या ठिकाणी कमलादास यांची थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि या कवितेमध्ये त्यांना काय प्रेझेंट करायचं ती माहिती दिलेली आहे, ती आपण या भागामध्ये शिकणार आहोत। Now listen carefully, काळजीपूर्वक ऐका। कमलादास 1934-2009, कमलादास यांचा जन्म 1934 ला झालेला होता आणि मृत्यू 2009 मध्ये झालेला होता। नोन ऍज कमला सुरैया इन हर लॅटर इयर्स, नंतरच्या वर्षांमध्ये त्यांना कमला सुरैया म्हणून ओळखल्या जायचं। वॉज एन इंडियन रायटर बेस्ट नोन फॉर हर फ्रँक, फ्रँक का अर्थ काय आहे? तर त्यांचं जे फ्रँक अँड फिअरलेस डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन ऑफ विमेन्स लाईफ अँड सेक्झ्युअलिटी, सेक्झ्युअलिटी म्हणजे लैंगिकता, तर स्त्रियांचं जीवन आणि स्त्रियांची लैंगिकता याचं वर्णन त्यांनी जे काही स्पष्टपणे आणि निर्भयपणे केलेलं आहे त्याच्याकरता त्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे। शी वॉज बॉर्न इन टू अ लिटररी फॅमिली, आता लेखकांचं जे कुटुंब होतं म्हणजे जे लोक पुस्तकांशी लिखाणाशी वाङ्मयाशी संबंधित होते अशा कुटुंबामध्ये तिचा जन्म झालेला होता। हर फादर वॉज मॅनेजिंग एडिटर, मॅनेजिंग एडिटर म्हणजे व्यवस्थापकीय संपादक, म्हणजे कोणत्या तरी वृत्तपत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये ते काम करणारे होते। ऑफ द वाईडली सर्क्युलेटेड, वाईडली म्हणजेच काय? वाईडली सर्क्युलेटेड डेली मातृभूमी, तर दैनिक मातृभूमी जे वर्तमानपत्र होतं जे विस्तीर्ण दूरदूरपर्यंत पसरलेलं होतं त्याचे मॅनेजिंग डिरेक्टर म्हणजे व्यवस्थापकीय संपादक कमलादास यांचे वडील होते। अँड हर मदर वॉज रिनाउंड, रिनाउंड इट मीन्स सुप्रसिद्ध। कमलादास यांची जी आई होती ती सुद्धा एक सुप्रसिद्ध कवयित्री होती। दास एक्सेल्ड, एक्सेल म्हणजे काय? उत्कृष्ट असणे। उत्कृष्ट होत्या। दास एक्सेल्ड सुरुवातीचं जे वय होतं म्हणजेच लहानपणापासूनच त्या लिखाणामध्ये अत्यंत उत्कृष्ट होत्या। शी वॉज मॅरिड ऍट 15, वयाच्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं होतं। अँड हर हजबंड माधवदास एनकरेज्ड, एनकरेज करणे म्हणजे प्रोत्साहित करणे, हर टू राईट अँड पब्लिश हर वर्क। तर त्यांचे जे वडील होते त्यांचे जे हजबंड म्हणजेच त्यांचे पती होते माधवदास, हे नेहमी त्यांना लिखाणाकरता एनकरेज करायचे, प्रोत्साहित करायचे आणि त्यांना सांगायचे की तू जे काही लिहिणार आहे ते तू पब्लिश कर, प्रकाशित कर।
शी रोट बोथ इन इंग्लिश एंड इन मलयालम, दोन्ही भाषांमध्ये तिने लिखाण केलेलं आहे, इंग्रजी आणि मलयालम. हर कैंडिडेट, कैंडिडेट म्हणजे काय, राइटिंग ओन हर सेवरल, सेवरल म्हणजे मेनी, अनेक एडमायरर्स, एडमायरर्स म्हणजे काय, प्रशंसक. तर त्यांचं, कमलादास यांचं जे लिखाण होतं, जे अत्यंत स्पष्ट, मनमोकळ्या मनाने ते लिहायच्या, तर त्यामुळे अनेक प्रशंसक त्यांनी मिळवलेले होते. ॲज वेल ॲज डिक्टेटर्स, त्याचबरोबर डिक्टेटर्स सुद्धा त्यांना मिळालेले होते किंवा तयार झालेले होते. डिट्रॅक्टर्स म्हणजे काय, निंदक, म्हणजेच त्यांचं जे काही लिखाण आहे त्या लिखाणाची निंदा करणारे सुद्धा काही लोक तयार झालेले होते. आणि असं नेहमी होत असते. शी इज रिमेंबर टुडे ॲज कॉन्ट्रोवर्शियल, कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे काय, किंवा कवयित्री म्हणून ओळखले जाते. बट वन ऑफ द मोस्ट ऑथेंटिक, ऑथेंटिक म्हणजे काय, खरा, असल, ऑथेंटिक वाईज इन इंडियन लिटरेचर, आणि भारतीय, भारताचं जे लिटरेचर आहे, जे वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये खरा आवाज किंवा अस्सल आवाज, असली आवाज उठवणारा जर कोणी लेखक कवी असेल तर त्या गिनतीमध्ये यांचं नाव येत असते. नेक्स्ट पॅराग्राफ, द फॉलोइंग पोईम इज रिटन इन दास युज्युअल, युज्युअल म्हणजे काय, नेहमीचा, नेहमीची, कन्फेशनल स्टाईल, कन्फेशनल स्टाईल म्हणजे काय, सत्य मांडण्याची शैली. तर त्यांची जी नेहमीची पद्धत आहे लिखाणाची, म्हणजेच एखादी सत्य गोष्ट ते नेहमी आपल्या लिखाणामध्ये मांडत असतात, तर त्या शैलीनुसारच त्यांनी ही कविता सुद्धा लिहिलेली आहे. इट डिपिक्ट्स, आता डिपिक्ट करणे म्हणजेच वर्णन करणे, द अँग्विश, अँग्विश म्हणजे काय, मनोवेदना ऑफ अ मिडल एज मदर. तर या कवितेमध्ये जी प्रौढावस्थेमधील आई आहे, माता आहे, तिच्या मनातल्या वेदना ज्या आहेत त्या या कवितेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. हु फील्स रिडंडंट, रिडंडंट म्हणजे काय, अनावश्यक, इन द एडोलेसंट एडोलेसंट म्हणजे काय, तरुण्यात प्रवेश करणारा मुलगा किंवा करणारी मुलगी. तर ती जी मध्यम प्रौढावस्थेमधील आई आहे, तिच्या मनोवेदना काय आहे, की तिचे जे मुलं आहेत, मुलगा किंवा मुलगी असेल, तिचे जे मुलं आहेत ते तारुण्यामध्ये प्रवेश करत आहेत आणि ती गोष्ट तिला नको आहे. तर तिला का नको आहे हे आपण या कवितेमध्ये पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. So students, this part ends here. Have a good day to all of you. Thank you very much.